तुम्हाला एक गोष्ट सांगितली नव्हती, एक गोष्ट लपवलेली तुमच्यापासून. मी हे हॉटेल चालू केले, प्लीज कोणाला सांगू नका, प्लीज आय रिक्वेस्ट प्लीज. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर आजचा आपल्या गावचा शेवटचा दिवस आहे. बघता बघता 3 दिवस कसे संपले काहीच कळालं नाही. तर आपण आता आपल्या जन्मभूमीपासून कर्मभूमीकडे निघालोय, कारण आपण कर्मभूमीकडे का जातो, आपल्याला पैसे कमवायचे असतात त्यामुळे. तर बऱ्याच लोकांच्या माइंड मध्ये हा जॉब हा एकच पर्याय असतो पैसे कमवण्याचा. पण आता जॉब व्यतिरिक्त बरेच असे प्लॅटफॉर्म आहे ज्या थ्रू तुम्ही तुमचे पैसे कमवू शकता. तर त्या एका प्लॅटफॉर्म बद्दलच आज मी तुमच्याशी बोलणार आहे. तर तो प्लॅटफॉर्म म्हणजे कॉइनस्विच कुबेर. तर तुम्ही क्रिप्टो करन्सी बद्दल नक्कीच ऐकलं असेल. जर क्रिप्टो करन्सी बद्दल ऐकलं जरी नसेल तर बिटकॉइन हा शब्द आजपर्यंत तुमच्या कानावरती नक्कीच पडला असेल. तर आज मी अशाच एक ऍप्लिकेशन बद्दल तुमच्याशी बोलणार आहे. ते ऍप्लिकेशन म्हणजे कॉइनस्विच कुबेर. असे बरेच लोक आहेत ज्यांना क्रिप्टो करन्सी समजत नाही, त्यामुळे ती योग्य गुंतवणुकीची संधी शोधू शकत नाहीत. त्यामुळे आज मी तुम्हाला कॉइनस्विच कुबेर बद्दल सांगणार आहे. हे सेफ आणि सिक्युअर क्रिप्टो ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे. कॉइनस्विच कुबेर हा सर्व सिम्पल, फास्ट आणि सिक्युअर असा क्रिप्टो ट्रेडिंग ऍप आहे. तुम्ही यामध्ये 100 रुपयापासून गुंतवणूक करू शकता आणि खरंच थँक्स टू याच्या सिम्पल इंटरफेसमुळे सगळं शक्य होऊन जातं. तुम्ही यामध्ये 24/7 ट्रेडिंग करू शकता, तसेच पैसे विड्रॉल करू शकता, तेही 24/7 कस्टमर सपोर्ट सोबत. तर याचा युजर इंटरफेस इतका सोपा आहे जितका की आपण ऑनलाईन जेवण ऑर्डर करतो. कॉइनस्विच कुबेर हे भारतातील सर्वात विश्वासातलं प्लॅटफॉर्म आहे, आणि फक्त मी नाही बोलत आहे तर 1.4 करोड लोकांनी 1.5 वर्ष वापरून यावरती विश्वास ठेवलेला आहे. तर मित्रांनो, वाट कसली बघताय, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला कोड वापरा आणि 50 रुपये किमतीचे बिटकॉइन मिळवा. जे लोक भविष्यासाठी गुंतवणूक करत आहेत ती कॉइनस्विच कुबेर सोबतच करत आहेत. आणि ही एवढी महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगण्याच्या नादामध्ये मी एक गोष्ट विसरली होती, म्हणजे की बाहेर मुंबईला जाण्यासाठी सगळे म्हणजे वाट बघत उभे राहिले. सो खूप लेट झाले, निघूया आता. दादाजी येऊ का, भेटू पुण्यात परत कधी, चालेल? विद्या जाऊ काय, चल बाय. हो येतो मावशी, चला चल भावड्या. हो करतो करतो, हां हो जातो. चला आप्पा, चला दादी. मोनिया बाय. आमच्या तात्या पुण्यात थांबणार आहे थोडं. हां हो जातो जातो. हो 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 म्हणजे पुण्यात त्याला स्टॉप घ्यायला सांगतो. चला. हां सकाळी आमचं 6 निघायचं टार्गेट होतं, बट काल भाऊबीज झाला, आम्हाला बहिणीकडे काही जाता आलं नाही, त्यामुळे बहीण आज सकाळी इकडे आली आणि ती येईपर्यंत थांबावं लागलं. सो ती बहीण येते तोपर्यंत मला दुसऱ्या बहिणींच्या नवऱ्याचा म्हणजे माझ्या आईचा फोन आला आणि त्यांनी जबरदस्ती एवढा आग्रह केला की आता मला तिकडे जावं लागतंय. सो 6:30 झाले आणि आता आम्ही आमच्या घरून निघालो, इथून बहिणीच्या घरी जाणार. तिथून 6:30 एक या 2 वाजणार असं मला वाटतं. आणि म्हणजे मला लवकर यासाठी निघायचं होतं की संडे आहे, परत उन्हाचं जास्त ट्रॅव्हल करायला नको किंवा उन्हाचा थोडासा त्रास होतो राईड करायला, त्यामुळे अर्ली मॉर्निंग मला निघायचं होतं. बट निघता निघता बरंच लेट झालं. भाऊ जाऊ काय, बसायला येतो भाऊ, चल. हो मेन रिझन लवकर निघायचं हेच होतं की अर्ली मॉर्निंग राईड करायची होती, उन्हाच्या आपल्याला उन्हाचा राईड करायला थोडासा त्रास होतो. आणि त्यामुळे पुण्यात जाऊन आपल्याला अविनाश भाऊंच्या घरी जायचं होतं, थोडासा जेवणाचा वगैरे प्रोग्राम होता, बट आता तो कॅन्सल करता त्यांना बाहेर ऑन द वे कुठेतरी भेटावं लागेल, कारण घरी जायला पुन्हा बराच उशीर होईल. सो असं काहीचं नियोजन ऑन द स्पॉट चेंज केलं आहे आम्ही आणि आता निघतोय. आता बहिणीच्या घरी जायचं आहे. सो मला 2 भाच्या आहेत सुंदर अशा, त्यांना काहीतरी खायला इथे असेल चांगलं तरी घेऊन जाऊया आपण. सकाळची बर्फी आहे का आपल्याकडे, आंबा बर्फी? कुठे मिळेल? सकाळचं नाही मिळणार काय? खेळ तर बर्फी आणि समोसे वगैरे घेतले आपण त्यांना, आणि आता नेहमी आपल्याला भेटायला आले नेहमीप्रमाणे. तर बरं वाटलं भेटून, नेहमी आपली धावती भेट होते तशी आता पण झाली. बरं येऊ, चला छान वाटलं भेटून, चला. ए जाऊया पोरांनो. आता इथे ऊसाचा सीझन आहे, ऊस काढून बऱ्यापैकी कारखान्यात नेत आहेत, बट असं बैलांना असं बघू नका, खूप वाईट वाटतं. एक वेळ ट्रॅक्टरवरती तुम्ही कितीही लोड करा काही वाटत नाही, बट जेव्हा बैलांवरती असं काही वजन बघतो ना, म्हणजे असं जळतो, जीव जळतो अक्षरशः बघून ते. बट काय करणार, बैलांचा उपयोग पण आजकाल कमी होत चालला आहे, बैलांची जागा पण आजकाल ट्रॅक्टरने घेतली आहे. पण
जो फील आहे बैलांमध्ये तो ट्रॅक्टरमध्ये कोणत्या मशीनमध्ये नाही आहे. आता आमच्या घरीच दोन बैल आहेत त्यामुळे सांगतोय. I'm not thinking about the way you keep my world from spinning. I'm just thinking about your eyes. Just don't know if I've been faking or pretending, but I know I never felt so damn alive. I don't know if I believe the information given, that there is someone by your side. Coming back inside my body for a second, there is no way that I'm never gonna try. Hello. Where you at, where you been, tell me everything about you. Go slow, so I can write it down and become the proof. अरे आमचे सगळ्यात मोठे दाजी सचिन दाजी, नमस्कार करा आपले सबस्क्राइबर्स लोकांना. ही माझी सगळ्यात मोठी बहीण, मोठ्या सुलत्यांची मुलगी आणि त्या तिच्या दोन छोट्या मुली आदिती. आदिती कुठे गेली? तर बऱ्याच लोकांना माझ्या मला जेनेली आवडते. सो ती जाने तुझ्या जानेला नुकताच रिलीज झालेला आणि हिचं नाव ठेवायचं होतं. मग जेनेली असं त्या मूवीमध्ये नाव होतं आदिती. सो मग हिचं नाव आदिती ठेवलं आपण देवा. आणि ही वेडी आमची वेडी मुलगी. तर आमचा जेवणाचा भेट आहे. आता काय केलं जेवायला तू? हे चिकन आहे, हे मटन आहे, राईस आहे. ओके. आणि भाकरी आता गरम गरम करते. तर मस्त असं नियोजन झालं आपल्या अक्काच्या इथे. कोण माझं दात गेले लागले? नाही दात गेले. तर दिवाळीच्या फराळामधलं सगळ्यात आवडतं माझा फराळ म्हणजे येणार. दिवाळीच्या फराळामध्ये याला तोड नाही. लय नको देऊ, जेवायचं पण आहे परत. लय नको देऊ सरांनी. मटन नाही आम्ही गावात तापले दिसत. चमचा भेटला तर अजून चव वाढेल. कुठे आम्ही सकाळी 6 वाजता निघणार होतो आणि निघता निघता आता बहिणीच्या घरून 1 वाजले. जेव्हा आपण गावी येतो ना, जो वेळ असतो म्हणजे तास म्हणतो आपण, तर ते तास खूप स्लो जातात. पण जे दिवस आहेत ना, म्हणजे 2 दिवस 3 दिवस 4 दिवस सुट्टी, ते पटपटपट असे निघून जातात. तेच आमच्यासोबत झालं. आत्ता 3 ते 4 दिवस कसे निघून गेले काही कळालं नाही आम्हाला. सो आता मस्त जेवलो वगैरे, पोट म्हणजे इथपर्यंत येईपर्यंत आम्ही जेवलो आणि आता निघालो आहे थेट मुंबईला जाण्यासाठी. सो पुण्यामध्ये आपले 1-2 स्टॉप होतील मे बी. मी आता इग्नोर करतो आहे घराचे, पण आपला हा जो आता ज्यामध्ये मी ब्लॉग करतो आहे गोप्रो हिरो 8 मध्ये, तो आहे आपल्या अविनाश भाऊंचा. तो त्यांना देण्यासाठी मला तिथे थांबावं लागणार आहे. सो तेवढा एखादा स्टॉप होईल मे बी आणि एक पेट्रोल पंपावरती टँक फुल करायला एक आपला स्टॉप आहे. झालं डन. I'm not thinking about the way you keep my world from spinning. I'm just thinking about your eyes. Just don't know if I've been faking or pretending, but I know I never felt so damn alive. I don't know if I believe the information given, that there was someone by your side. Coming back inside my body for a second, there is no way that I'm never gonna try. Hello. Where you at, where you been, tell me everything about you. Go slow, so I can write it down and become a... चला येतो दाजी. हो येतो. हो हो हो, सावकाश, एकदम सावकाश. हो हो हो. दाजी तर एकदम इमोशनलच झाले. म्हणजे त्यांचं फक्त मत एवढंच होतं की बाईकवरून जातोय तर सांभाळून जा. म्हणजे त्यांनी सकाळी ज्याप्रकारे आग्रह करून बोलवलं ना, की त्यांना आम्ही नाही म्हणू शकलो नाही, त्यामुळे थोडंसं लेट झालं आपल्याला. बट स्टील ठीक आहे ना, असं भेटणे आपलं रेग्युलर होत नाही, त्यामुळे आलो आणि भेटलो, जेवलो,
छान वाटलं एकदम. आता निघालोय. सो इथून ह्या गावातून आम्ही डायरेक्ट उमरजला बाहेर निघणार. उमरजला एका पेट्रोल वरती पेट्रोल भरू आणि मग नॉनस्टॉप पुणे करायचा आमचा विचार आहे. पण आता मी ज्या प्रकारे बकासुरासारखं खाल्लं आहे ना, झोप तर भयानक असे आले. सो हे एक मला रेडबुल प्यावीशी वाटते, जेणेकरून थोडंसं ॲक्टिव्ह राहील. आय नो की रेडबुल हेल्थ घसा ऑलरेडी गेला माझा. आय नो की रेडबुल हेल्थसाठी चांगली नाही, बट माइंड शार्प करण्यासाठी म्हणा, पण थोडं ॲक्टिव्ह राहण्यासाठी समटाईम्स, नॉट एव्हरी टाईम बट समटाईम्स मी केव्हा तरी घेतो रेडबुल. फुल करा काका. 115 रुपये. तर वाजले दुपारचे 2. आपण लागलो आहे हायवेला. मुंबई इथून 306 किलोमीटर आहे. उमरजवरून उमरज जस्ट क्रॉस केले आपण आत्ता. तर आंबा बर्फी घ्यायची होती म्हणून मी इथे थांबलो होतो. तर सातारा जस्ट इंटर करताना हे एक शॉप आहे. तर इथून जात असताना मला वाटलं की इथे आपल्याला बर्फी मिळेल, बट मला इथे आलं होते असं कळलं की काका पेढेवाला आहे, हाच एक ब्रँड आहे इथला. बट इथे हा एक नवीनच ब्रँड मला कळाला. बट इथे मला खूप छान अशा काही गोष्टी मिळाल्यात, ज्यामध्ये मला ही आल्याची आणि गुळाची बर्फी मिळाली मला, जी खूप कशी लागली, छान होती ही. आणि त्यासोबत काका पेढेवाल्यांनी मला हे पेढे गिफ्ट केले. तर थँक्यू. ते सर ॲक्च्युली गेले आय थिंक कुठेतरी, तर ते ओनरच होते इथले. तर त्यांनी मला हे काका पेढेवाल्याचे सातारचे कंदी पेढे त्यांनी मला दिले आणि काकवी मी इथे घेतली. आणि ही जी काकवी होती ही काकवी मी इथे घेतली. म्हणजे याआधी मी कधीच ट्राय केली नव्हती, पण ते ज्या प्रकारे एक्सप्लेन करत होते मला त्याप्रकारे बोललो, एकदा ट्राय करायला हरकत नाही आहे. सो ही काकीसुद्धा आपण घेतली आहे, ट्राय नक्कीच करू याला सुद्धा. इथून वर जायला आहे का आता? चालेल, चल बाय. चल बाय. आणि गोव्याला सांभाळून जा, बाईक घेऊन जाणार आहे, सांभाळून जा. चला बाय, टेक केअर. ब्रिजचं काम चालू आहे. बरं झालं आपण त्याची ब्रेक घेतला, थोडा फ्रेश वाटायला लागला. नाही तर अर्ध्या झोपेमध्येच बाईक राईड करत होतो मी. हे कमी झोपेचा आणि जास्त जेवणाचा परिणाम आहे हा. खंबडकीच्या बोगद्यात ट्रॅफिक काय मिळालं. आय होप की सगळं ठीक असेल, ॲक्सिडेंट झालेला नसावा. आणि जरी ॲक्सिडेंट झालेला असावा तरी सगळे सुखरूप असावेत. हा बोगद्यामधला जो रस्ता आहे ना, ॲटलिस्ट तो तरी प्रॉपर प्लेन असावाय. कारण कसं होतं ना की बऱ्याचदा विजिबिलिटी संपते अक्षरशः बोगद्यामध्ये आल्यानंतर, त्यामुळे आपल्याला रस्त्याचा अंदाज लावता येत नाही. आणि मध्येच खड्डे वगैरे, आता यामध्ये बरेच खड्डे आहेत, तर आपल्याला अंदाजच नाही लावता येत की समोर रस्ता कसा आहे. आणि आपण बऱ्यापैकी स्पीडला असतो, त्यामध्ये आपल्याला कंट्रोल करता नाही येत, कार व्हॉटेवर बाईक. त्यामुळे जो काही टनलमधला रस्ता आहे ॲटलिस्ट तो तरी प्रॉपर असायला हवा, विजिबिलिटी कमी असल्यामुळे. शेट, छोटासा ॲक्सिडेंट झालेला आहे. कोणती होती, आय थिंक स्विफ्ट होती. स्विफ्टनी कोणत्या तरी गाडीला धडक दिले, पुढचं बोनेट पूर्णपणे चेपलं त्याचं. बट त्यावरून असं वाटतंय की माणूसहानी नसेल झाली, गाडीचं डॅमेज झालेलं असेल, तेवढं ठीक आहे. तर आपल्याला एक आपले सबस्क्रायबर भेटणार आहेत खेड शिवापूरच्या टोलच्या आधी. तर एक्झॅक्टली लोकेशन काय ट्रॅक करता येत नाही आहे. माझे दाजी आहेत माझ्यापाठी, ते कॉन्टॅक्ट करतात त्यांच्याशी, बट एक्झॅक्टली आम्हाला समजत नाही की नक्की कुठे. सो ते जरा विचारपूस चालू आहे. आता थोडासा रस्ता क्लिअर झाला, त्यामुळे एवढा खाली रोड दिसतो नाही. तर बरंच ट्रॅफिक आहे रस्त्याला इथे. हां, थोडंसं लवकर निघायला हवं होतं आम्ही असं वाटतं आम्हाला. आता श्री प्युअर व्हेज हॉटेल, माझ्या फ्रँचायसी, एवढ्या ठिकाणी आहेत ना की मलाच आयडिया नाही त्या गोष्टीची. तुम्हाला एक गोष्ट सांगितली नव्हती, एक गोष्ट लपवलेली तुमच्यापासून. मी हे हॉटेल चालू केले. प्लीज कोणाला सांगू नका, प्लीज. आय रिक्वेस्ट, प्लीज. केव्हा चाललंय ते, मलाच बोलवलं नव्हतं. श्री प्युअर व्हेज, मी पूर्ण नॉनव्हेज आहे, हॉटेल प्युअर व्हेज आहे. आम्ही आता अजून खेड शिवापूरला पण पोहोचलो नाही, बट इथे रस्त्यावरती एवढ्या गाड्या आहेत, एवढं ट्राफिक आहे की आम्हाला खूप स्पीड लिमिटमध्ये ठेवून चालवावं लागते भाई. यार थोडं जर आधी आपण निघालो असतो तर खूप बरं झालं असतं. हा पिंड्या
सरस फ्री सापडला असता तर तुम्ही अंदाज या एवढ्या कंटिन्युअस गाड्या नसतात रेग्युलर या रस्त्यावरती, बट खूप खूप गाड्या आहेत, खूप जास्त गाड्या आहेत. दाजीमुळे लेट झालोय. कात्रतचा बोगदा क्रॉस करून पुढे आलोय आणि ज्या गोष्टीची भीती होती गाईस तीच गोष्ट झाली. आता समोर नजर जाईल तिथपर्यंत ट्रॅफिक जाम दिसत, तिथपर्यंत ट्रॅफिक जाम. आणि खरं तर हेच नको होतं आम्हाला आणि हेच पाहायला मिळालंय. पुन्हा रेडबुलची गरज पडेल असं वाटतं, कारण पुन्हा झोप आली मला यार. पण व्हिडिओ बघता बघता तुम्ही झोपू नका, तुम्ही फ्रेश मूडमध्ये व्हिडिओ बघा. अरे ब्रो कुठे चालला? ओके आता कुठे चाललाय? अच्छा अच्छा. अरे वा सबस्क्रायबर भेटले. हा पुढे थांबूया, पुढे थांबूया. काय बोलतो? आहेत ते पाठी असतील. अरे आपली दुसरी बाईक आहे ते ते पाठी असेल. तर दोन दिवस आपण हा जो कॅमेरा युज केलाय आता वेळ आले ते त्याच्या मालकाला द्यायची. ते म्हणजे अविनाश भाऊंचा कॅमेरा होता हा. आणि तुम्हाला माहिती आहे दोन दिवस मी M50 पण वापरला नाही आणि माझं GoPro पण जास्त वापरला नाही. जो काय व्लॉग आहे ना तो या कॅमेऱ्यामध्ये गेलाय. अच्छा. आणि तुम्ही याला रिप्लेस करून दुसरा हिरो 8 घेतलाय. अहो याचा एक्सटर्नल माईकचा प्रॉब्लेम. तो माईकचा आम्ही जेव्हा कर्नाटक राईडला गेलो त्याचा माईकचा थोडासा प्रॉब्लेम झाला. एक्सटर्नल माईकचा इंटरनल माईक एकदम मस्त असं काम करतोय. बट आम्ही युट्यूबर मोटो ब्लॉगर त्यांना माईकची सगळ्यात जास्त गरज पडते, त्यामुळे मग त्यांना दुसरा घेण्याशिवाय काही ऑप्शन नव्हता. आणि GoPro एक मला सीन कळत नाही की इंडियामध्ये त्याचे सर्व्हिस सेंटर का नाही आहेत. एवढे कस्टमर आहेत त्याचे इंडियामध्ये. इंडियामध्ये ॲटलीस्ट ऑथराईज सर्व्हिस सेंटर तरी पाहिजेत, कारण जर बाहेर तुम्ही ओपन केला GoPro तर त्या GoPro वाटच लागते. त्यामुळे तुम्ही रिपेअर पण नाही करणार बोलत होता, रिपेअर पण नाही करणार. सो नवीन GoPro अभिनंदन. थँक्यू. कितीचा फटका? 28.5. आले तर आता मी कॅमेरा यांच्याकडे देतोय. आता इथून पुढे जे काय असेल मी दाखवेन, नाही दाखवेन माहीत नाही. सो बघू ऑन द वे. आणलाय बट हा एवढा हँडी होता की मी तो काढलाच नाही दुसरा बाहेर. अच्छा. हा असं झालं. हे लोणावळ्याला पोहोचलो आणि आम्हाला प्रचंड अशी भूक लागली सगळ्यांना. सो आणि लोणावळ्यात आम्ही आलोय या 7:12 कोल्हापुरी चवीचा उतारा त्यांची टॅगलाईन आहे. सो आज आपण चाखून बघूया. लास्ट टाइम मी जेव्हा आलो होतो इथे तेव्हा हे बंद होतं, त्यामुळे आम्हाला खाता आलं नव्हतं. गावचा लुक दिलाय, छान वाटते. पण एकंदरीत असं वाटतंय ना कोणत्या तरी गावात आलोय. इथला लुक जर म्हणाल ना तर असं वाटतं की आपण प्रॉपर एका गावात कुठेतरी आलोय. बट अर्धा तास वेटिंग केल्यानंतर आम्ही इथून निघतोय न जेवता, कारण आय डोंट नो की इथली काय पद्धत आहे. ते म्हणाले की तुम्हाला 1 या 1.5 तास तुम्हाला वाट बघावी लागेल आणि एवढा वेळ कोणाकडे आहे बाईक राईड करताना, एवढा वेळ कोणाकडे असतो वेटिंगचा. सो सध्याच्या व्हिजिटला मी 10 पैकी 0 मार्क देतो आहे अण्णा आणि इथून न खाता निघतोय. सध्याच्या व्हिजिटला मी यासाठी म्हणलं की हे सगळं बघून मला पुन्हा यायची खरंच इच्छा झाली, त्यामुळे सध्याच्या व्हिजिटला 10 पैकी 0 मार्क 7:12 माझ्याकडून. पण नंतर आल्यानंतर प्रॉपर रिव्ह्यू म्हणा किंवा प्रॉपर टेस्ट वगैरे कशी, प्रॉपर सर्व्हिस वगैरे कशी, याबद्दल नक्की मी तुम्हाला सांगेन. दाजी वडना पाटी, ही माझी दुसरी वेळ आहे 7:12 येऊन न खाता वापस जाण्याची. आजचा हा दिवस ना ट्रॅफिकचा साक्षीदार आहे. मुंबई पुणे बँगलोर हायवेवरती ट्रॅफिक, पुण्यामध्ये ट्रॅफिक, लोणावळ्यामध्ये ट्रॅफिक आणि आय एम शुअर पनवेलच्या पुढे घरी जाताना सुद्धा खूप सारं ट्रॅफिक असणार आहे आज.